बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे। बेळगाव महानगरपालिकेतील एकीकरण समितीच्या पराभवानंतर महाराष्ट्रात पेढे वाटले जाणे दुर्दैवी असल्याची खंत समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम कोळी आणि समितीच्या सदस्यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत केली। बेळगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने यश मिळवलं। महाराष्ट्र एकीकरण समितीने आता या निवडणूक प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली। निवडणूक पारदर्शीपणे पार पडलेली नाही असा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी केलाय। निवडणूक काळात झालेल्या गैरकारभाराची चौकशी करावी अशी मागणी शुभम शेळके यांनी केली आहे। दुर्दैव म्हणजे ज्या वेळेला तिथं मी मगाशी बोलल्याप्रमाणे ते सगळे सर्व पक्ष एकवटतात बेळगावसाठी, इथं मात्र पक्ष आपापल्यासात भांडत बसलेत आणि सीमा भागात समितीची सत्ता हातातून महानगरपालिका गेल्यानंतर इथे पेढे वाटले गेले, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव सीमावासियांसाठी तरी असू शकत नाही। कर्नाटक सरकारनं बेळगाव महापालिका निवडणुकीत केलेला हस्तक्षेप हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे अशी टीका शुभम शेळके यांनी केली आहे। पूर्ण प्रशासन आहे त्यांच्यावर आमचा आक्षेप आहे, कारण त्यांनी जो लोकशाहीची जी हत्या केली आहे ज्या वेळेला तिथं जिल्हाधिकारी बसतात ते कुठेतरी निपक्षपाती काम करण्यासाठी त्यांना तिथं बसवलं जातं। वारंवार आम्ही त्यांना आत्तापर्यंत शेकडो तक्रारी केल्यात, ज्या वेळेला आम्ही एखाद्या सामाजिक कामासाठी सुद्धा आमची तक्रार घेऊन जातो, फक्त आम्ही समितीशी जोडलेले आहोत म्हणून आमच्या तक्रारींना कचऱ्याच्या डब्यात फेकलं जात आहे। हा पक्षपातीपणा कुठेतरी कर्नाटकाच्या प्रशासनाकडून होतोय आणि तिथं कुठलंही सरकार असलं तर आम्हाला हीच वागणूक मिळते। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महापालिका निवडणुकीतील उमेदवार राजश्री हवळ यांनी देखील कर्नाटक सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे। कर्नाटक सरकार बेळगाव आणि सीमा भागातील मराठी बांधवांशी सूडबुद्धीने वागतंय असा आरोपही हवळ यांनी केलाय। तर 27 मे 2017 ज्या जिल्हाधिकारी कार्यालयांवरती आम्ही अशाच पद्धतीने कुठलंतरी निवेदन दिलेलं, तर त्याचं काल समज झालं। काल तारीख किती? 27 मे 2021 मलाही लक्षात नाही। 2017 मी कुठल्या गोष्टीचं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं समज काल आलंय। हे अशा पद्धतीचे गळचेपी आणि हे होत असते, म्हणजे आम्हाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने होत असतो। या पत्रकार बैठकीला पियुष हवळ, माजी महापौर सरिता परिचारक, प्रशांत भातकांडे, मनोहर हालगेकर आदी उपस्थित होते।